सावित्रीबाई फुलेंचा एक दुःखाचा आघात खूप मोठा होता, परंतु ज्या क्षणी त्यांना हे कळालं की यशवंतला अंत्यसंस्कार करायस मनाई केली जात आहे, त्या क्षणी त्या उठल्या आणि त्यांनी यशवंत हात आपल्या हातात धरला आणि तिथे जे गेले होते तिथे त्या गेल्या आणि जे टिकव होतं ते आपल्या हातात धरलं, एका हातात टिकव आणि दुसऱ्या हातात यशवंतचा हात आणि त्या चालू लागल्या. मित्रांनो, त्यांची ही जी कृती आहे त्या आता काही बोलल्या नाही, परंतु ते त्यांनी यशवंतला मायात दिली नाही, किंतु तो त्यांचा अधिकार घेऊ मागतात. मित्रांनो, यातून आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे की कोणताही अपत्य जन्म हा वाईट नसतो. मित्रांनो, दुसरा जो प्रसंग आहे की सावित्रीबाई फुलेंचा स्वतःचा मृत्यू. मित्रांनो, 1897 काय होता, पुण्यामध्ये प्लेगची साथ आली होती. त्यावेळेस इंग्रज राजवट होती. इंग्रज सरकारने एकच उपाय केला होता की घराघरातल्या रोगी शोधायचा आणि त्यांना गावाबाहेर नेऊन टाकायचं. सावित्रीबाई फुले यांच्यासाठी अनेक जणांना भेटला, पण कोणीच त्यांची दाद घेतली नाही. शेवटी त्यांनी यशवंत जो की नगरमध्ये प्रॅक्टिस करायचा त्यांनी त्याला बोलून घेतलं आणि आपल्याकडचे काही पैसे त्याला दिले आणि एक मोठं रुग्णालय दाखल केलं.